initialization of one dimensional array. नॉर्मल एखाद व्हेरिएबलला डिक्लेअर केल्यानंतर त्याला व्हॅल्यू इनिशियलाइज करणं किंवा व्हॅल्यू असाइन करणं हे इम्पॉर्टंट असतं. आता ॲरे मध्ये पण आपण व्हॅल्यू इनिशियलाइज करून घेणार आहे. इनिशियलाइज मीन्स दॅट मीन्स टू असाइन द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स. ओके, टू असाइन द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स. Firstly, after an array is declared, it is must must be initialized, otherwise they will contain garbage value. Okay, पहा कोणतेही व्हेरिएबल जर आपण डिक्लेअर केलं तर त्याला व्हॅल्यू असाइन करणं किंवा अलोकेट करून घेणं हे मस्ट असतात. इफ वी कॅनॉट असाइन द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल, दॅट मीन्स दे कॅन होल्ड द गार्बेज व्हॅल्यू, दॅट मीन्स दे विल बी होल्ड एनी टाईप ऑफ द व्हॅल्यू. सो जेव्हा आपण ॲरेला इनिशियलाइज करत असतो तर त्याला दोन वेळे आपण इनिशियलाइज करू शकतो. देर आर टू टाइप्स ऑफ ॲरे इनिशियलायझेशन. देर आर टू टाइप्स ऑफ द ॲरे इनिशियलायझेशन. फर्स्ट वन इज देअर कंपाइल टाइम. पहिला आहे तो कंपाइल टाइम. एंड सेकंड वन इज देयर रन टाइम. दिस इज द टू डिफरंट टाइप्स ऑफ द मेमरी अलोकेशन टाइप. फर्स्टली कोणता आहे तर कंपाइल टाइम आणि दुसरा जो आहे तो रन टाइम इनिशियलायझेशन. कंपाइल टाइम म्हणजे काय तर इथं रन टाइम आणि कंपाइल टाइम. कंपाइल टाइम इट इज अ स्टॅटिक व्हॅल्यू मीन्स फिक्स्ड, चेंज होत नाही त्याच्यामध्ये. आणि नेक्स्ट वन जो आहे तो रन टाइम म्हणजे कोणता तर त्याच्यामध्ये ह्या डायनॅमिक मेमरी अलोकेशन झाली. फर्स्ट वन स्टॅटिक व्हॅल्यू, इट इज ऑल्सो कॉल्ड एज फिक्स्ड. अँड देन सेकंड वन डायनॅमिक मेमरी अलोकेशन मीन्स एव्हरी टाइम चेंज. सो जनरल फॉर्मॅट ऑफ इनिशियलायझेशन इज ॲरेचा हा सिंटॅक्स पहा. याच्यामध्ये काय दिलाय, फर्स्ट वन इज डेटा टाइप, सेकंड वन ॲरे व्हेरिएबल नेम अँड इट्स साइज. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण याच्या संदर्भात डिटेल्स मध्ये बोललो होतो. आता इथे डेटा टाइप्स कोणते आहेत, इनिशियलायझेशन करत असताना आपण जे डिक्लेअर करतोय तेच डेटा टाइप मध्ये व्हॅल्यूज पाहिजे किंवा टाइप पाहिजे. इंटीजर, कॅरेक्टर, फ्लोट अँड डबल एटसेट्रा, त्यातला एक व्हॅलिड डेटा टाइप हा युजरने सिलेक्ट करायचा. ॲरे व्हेरिएबल नेम कोणते तर ह्याच्यामध्ये आयडेंटिफायरचा युज करायचा. आणि साईज मॅक्सिमम किती पाहिजे, मॅक्सिमम व्हॅल्यू होल्ड बाय द व्हेरिएबल हे आपण याच्यामध्ये मेन्शन केलं. मॅक्सिमम व्हॅल्यू किती होल्ड करायचे तर इथं मॅक्सिमम व्हॅल्यू आपण इथं होल्ड करायला लावल्या. ओके, सो नेक्स्ट वन ह्याच्यामध्ये आणखी काय दिला तर इज इक्वल टू लिस्ट ऑफ ॲटम्स. टोटल नंबर ऑफ किती मेमरी किती व्हॅल्यू स्टोअर करायचे तर आपण याच्यामध्ये कशात मध्ये दिले तर इथं दिले लिस्ट ऑफ ॲटम्स म्हणणं.
एक्जैक्टली हाउ मेनी डेटा वैल्यू कैन बी प्लेस्ड हियर, म्हणजे जेवढ्या तुम्हाला डेटा वैल्यू इथं प्लेस करायचे तेवढ्या डेटा वैल्यू तुम्ही इथं काय करू शकता, तुम्ही प्लेस करू शकता. आणि त्या डेटा वैल्यू थ्रू तुमचा जो डेटा आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन इथं स्टोअर करून ठेवू शकता. सो डेटा टाइप अरे व्हेरिएबल नेम साइज इज इक्वल टू लिस्ट ऑफ आयटम्स. डेटा टाइप्स कोणते आहेत? तर फर्स्टली डेटा टाइप घेतला इंटीजर, कॅरेक्टर, फ्लोट आणि डबल घेतला. त्यातला एक व्हॅलिड डेटा टाइप आपण सिलेक्ट केला. देन नाव अरे व्हेरिएबल नेम कोणता घेतला किंवा साईज किती घेतली, तर तिथं आयडेंटिफायर यूज करायचा अरे व्हेरिएबलच्या नावामध्ये. नेक्स्ट वन, त्याच्यानंतर तिथं आपण लिस्ट ऑफ आयटम्स देतोय, तर लिस्ट ऑफ आयटम्स काय, तर ह्याच्यामध्ये किती व्हॅल्यू स्टोअर करायचे तेवढे तिथं व्हॅल्यू आपण इथं प्रेझेंट करून देत असतो. सो इथं लिस्ट ऑफ आयटम्स किंवा लिस्ट ऑफ डेटा व्हॅल्यूज आपण इथं प्लेस करतोय. सपोज त्या सिंटॅक्स मधून आपण एक्झाम्पल पाहूया इथं काय आहे ते. एक्झाम्पल पहा, इंटीजर साईज अलोकेट केली, इंटीजर एन ऑफ 5 इज इक्वल टू 10, 20, 30, 40 and 50. दिस इज द डेटा व्हॅल्यू स्टोअर. ओके, इफ नंबर ऑफ व्हॅल्यू इज इन द लिस्ट लेस दॅन द नंबर ऑफ एलिमेंट्स, द ओनली दॅट मेनी दॅट एलिमेंट्स will be set to 0 automatically. आता सपोज आपण इथं एन ऑफ 5 घेतलेलं आहे, मी असं केलं इंटीजर एन ऑफ साईज इज 10 आणि इथं माझ्याकडे व्हॅल्यू आहे 10, 20, 30, 40, 50. सो रिमेनिंग ज्या व्हॅल्यू आहे त्याच्या रिमेनिंग व्हॅल्यू 0 volt automatically. Okay, तर इथे किती व्होल्ट केला 0. सपोज हे एक्झाम्पल मध्ये जर आपण इथं मेमरी अलोकेशन करून घेतलं तर कसं असेल, एक्झाम्पल पाहूया ब्रीफली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and last one is there 10. ओके, सो फर्स्ट वन एन ऑफ 0, एन ऑफ 1, एन ऑफ 2, एन ऑफ 3, एन ऑफ 4, एन ऑफ 5, एन ऑफ 6, एन ऑफ 7, एन ऑफ 8, एन ऑफ 9. ओके, दिस इज द 10 मेमरी बकेट्स. आता ह्या 10 मेमरी बकेट्स मध्ये काय असणार आहे, तर आपल्या डेटा व्हॅल्यू स्टोअर केल्या. पहिली व्हॅल्यू किती आहे 10, 20, 30, 40, 50. सो रिमेनिंग 0, 0, 0, 0. दिस टाइप ऑफ द व्हॅल्यू कॅन बी होल्ड बाय ऑटोमॅटिकली बाय द व्हेरिएबल. म्हणजे इथं काय दिलंय, इथे सांगितलंय की इफ नंबर ऑफ व्हॅल्यूज इन द लिस्ट इज लेस दॅन द नंबर ऑफ एलिमेंट्स दॅट ओनली दॅट many elements will be initialized, the remaining elements will be set to 0 automatically. In case of integer array, if size may be omitted in such, the compiler allocates space for all initialized elements. Ata anke eka padhatine apan yachyamade variable declare karu shakto. Suppose kyavelas apan asa declare kela tar integer यन घेतलं आणि त्याला साईज नाही दिली आणि इथं डायरेक्टली व्हॅल्यू शो केले 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, सो हाऊ मेनी मेमरी अलोकेशन रिक्वायर्ड हिअर. ओके, इन दिस एक्झाम्पल देर इज अ रिक्वायर्ड 10 बाइट्स मेमरी अलोकेशन, बट वी हॅव नॉट प्रिमेन्शन द हिअर द एनी साईज. सो
सपोज इंटीजर यू नो अलोकेटेड बाय साइज इज 10, मी तो कुठल्याही प्रकारची साइज अलोकेट केली नाही, इंटीजर 10 दिलाय का दिलाच नाही का, तर कंपाइलर काय करतो की याच्यामध्ये ऑटोमॅटिकली त्याला जेवढी साइज लागणार आहे तेवढी साइज इथं अलोकेट करून घेत असतो. म्हणजे आपण जर एखाद्या एक्झाम्पल मध्ये आपण त्याला साइज नाही दिली तर त्याच्या ठिकाणी नल व्हॅल्यू ऍक्सेप्ट केले जातात, किंवा बाय डिफॉल्ट तिथं जे व्हॅल्यू प्लेस केली जाते ती प्लेस केलेली व्हॅल्यू कोणती असते तर गार्बेज व्हॅल्यू असते, आणि त्या गार्बेज व्हॅल्यू थ्रू आपला जो डेटा व्हॅल्यू आहे किंवा व्हॅल्यू आहे त्या प्लेस केली जातात. इफ द साईज इज ग्रेटर दॅन द लिस्ट ऑफ देन रिमेनिंग एलिमेंट्स सेड नल कॅरेक्टर. सपोज इथं आता असं कन्सिडर केलं की असं एक पॉसिबिलिटी घेतली एम ऑफ फाईव्ह घेतला आणि ह्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे 1, 2, 3, 4, 5, 6 and 7, साईज तर किती आहे 5, तर फक्त पहिल्या 5 जे आहे तेवढ्या फक्त 5 व्हॅल्यू इथं काय केली जाते प्लेस केली जाते. अरे मध्ये लिस्ट ऑफ आयटम द्यायचे असतात तेव्हा मॅक्सिमम एक व्हॅल्यू असेल तर फक्त आपण असं घेतो एन इज इक्वल टू 1, पण एकापेक्षा जास्त जर व्हॅल्यू असतील तर आपल्याला त्या ओपन करली ब्रॅकेट आणि क्लोज करली ब्रॅकेट मध्ये त्या व्हॅल्यू प्लेस करायला लागतात, आणि प्रत्येक व्हॅल्यू सेपरेट करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये काय युज करतो कॉमा युज करतो. विदाउट कॉमा आपण कुठली व्हॅल्यू सिंगल किंवा सेपरेशन करू शकत नाही. सो ऑब्झर्व दिस व्हॅल्यूज. ओके स्टॉप करूयात.